नमस्कार मंडळी, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आता तुम्ही ही सगळी तयारी बघून ओळखलंच असेल की कशाची तयारी आहे। आज मी करणार आहे इडली सांबार। थोड्या थोड्या भाज्या उरल्या होत्या घरामध्ये, त्यांनी सांबार करणार आहे। आणि आता सांबार पावडर, समजा अगदी इझिली सांबार मसाला तयार करता येतो। प्रथम सांबारला मी घेतलंय थोडस, आपल्याकडे एखाद्या ऐनवेळी मसाला पावडर संपली आहे लक्षात आलो आणि आपल्याला तर करायचं आहे डोसा किंवा सांबार, डोसा किंवा इडली किंवा अजून काही दुसरं ज्याच्या सांबार मसाल्याची गरज आहे, तर आपण काय घरच्या घरी सुद्धा सहज होऊ शकतो। हे अर्धी वाटी धणे घेतलेले आहे, हे थोडेसे कढीपत्ते अंदाजाने घेऊ शकता, साधारणपणे अर्धी वाटी। आणि ह्या मिरच्या घेतलेल्या एक 10-12, हे बेडगी मिरची आहे। आणि एक चमचा, आणि छोट्या चमच्यानी मोठ्या चमच्यानी एक चमचा उडद डाळ, एक चमचा हरभऱ्याची डाळ, छोटा जर आपण जो पोह्याचा चमचा आहे त्याने 2 चमचे होईल ती, एक चमचा मोहरी, एक चमचा मेथी आणि 10-15 मिरी, 1/2 चमचा जिरो आणि हळद टाकायची आहे याच्यामध्ये 1 चमचा, आणि ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हिंग टाकायचं आहे। आणि काही काही जण त्याच्यात थोडंसं हे पण टाकतात, म्हणजे याचं चिंचेचे 2-3 तुकडे आणि थोडं खोबरं पण टाकतात। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल। आता ह्या तव्यावर तुम्हाला जर पटकन करायची असेल सांबार पावडर, सांबार मसाला पावडर, तर तुम्ही पटकन तव्यावर त्याला भाजू शकता आणि अगदी इझिली होते ती। हे बघा मी दाखवते, आता तुम्हाला तवा गरम आहे आणि हलकं हलकंच त्याला भाजायचं असतं, खूप त्याला भाजायचं नसतं, हलकं हलकंच त्याला भाजायचं असतं। याच्यामध्ये याच्यासोबत मी टाकते आहे जिरो, मिऱ्याला तशी भाजायची गरज नसते पण भाजलं तरी चालतं, ह्याच्यासोबत टाकते मी ते। आणि मिरच्या ह्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि उडद आणि चणा डाळ मात्र आपण थोडीशी धुवून घेऊती तात्पुरती तेव्हाच्या तेव्हा, आणि मग भाजू। हे थोडस भाजून झालं, त्याच्यात थोडं खोबरं पण टाकते मी, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल 1/2 चमचा। अगदी मंद मंद हे भाजायचं, याला साईडला करून तुम्ही इथे मोहरी आणि हे पण भाजू शकता, मेथी दाणा। अगदी हलकं हलकं हे भाजायचंय। आता या सगळ्यामध्ये मिसळलं तर ह्याच्या उष्णतेने पण ते भाजलं जाईल। हा कढीपत्ता पण मी इथे टाकते आहे। आता हे सगळं एका साईडला करू, आपल्याला या डाळी ज्या आहे या थोड्या आपण थोड्या धुवून घेऊया आणि त्या तव्यावर भाजायला घेतल्या की होतात त्या निघता, म्हणजे कोरड्या होतात, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायला नको की अरे या ओल्या आहे तर मग कसं होईल, त्याला फक्त थोडस सुकू द्यायचं असतं। त्या चांगल्या भाजून घ्याय, धुवून घ्यायच्या 1-2 पाण्याने आणि याच तव्यावर साईडला उडत नाही, याच पाणी पूर्ण सुकू द्यायचं। तशीच हरभऱ्याची डाळ पण करून घ्यायची, धुवून घ्यायची पाण्याने। सगळ्यात शेवटी मी हळद आणि हिंग टाकते हे, असं याला साईडला ठेवायचं, म्हणजे या भागाला जास्ती आस लागणार नाही। आणि इथे करून घ्यायचं
चांगलं कोरडं होईल असं करायचं. थोडा कोरडा झाला की याच्यात पण मिसळून टाकायचं. ते अगदी सोपा आहे हा. घरी केला तो खूप दिवस टिकतो आणि घरी यायचा ताजा ताजा मस्त एकदम त्याचा वेगळंच असतो. त्याचा वास, त्याचा इफेक्ट सगळं एकदम छान असत. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही करून बघा. हळू 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 याला परत याच्यात घेऊन घ्यायचं म्हणजे मग ही डाळ पण सुकून जाते आणि हे सगळं सेम याच्यावर तव्यावर करेल. आता याच्यात आपल्याला हे झालं थोडं याच्यात टाकायची आहे आपल्याला अर्धा चमचा हळद. आणि पाव चमचा आपल्याला टाकायचा आहे हिंग. ही अर्धा चमचा हळद आणि हिंग घालते मी. साधं बारीक हिंग आहे म्हणून थोडं जास्ती घालते पाव चमच्यापेक्षा. खडा हिंग असतं तर अगदी पाव चमचा टाकायचं. ही काश्मीरी लाल मिर्च आणि याला आता थोडं मी मीठ टाकते म्हणजे तो छान बारीक पिसला जातो मसाला. दीड चमचा मीठ टाकते मी त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काही लोक हे पण टाकतात, चिंचेच गुटूक पण टाकतात. तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. थोडं याच्यात गरम करून पण ते छान भाजल्या गेलं पाहिजे. जर चिंच तुम्हाला टाकायची असेल तर ती छान भाजल्या गेली पाहिजे. टाकली आहे मी त्याच्यात दोन तीन थोडेसे. हे बघा आता हे छान सगळं थंड झालेलं आहे. हे हळूहळू या मिक्सर या जार मध्ये घेते आणि मिक्सरला लावून बारीक करायचंय. हे सगळं तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात करून पण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला समजा दोन चमचे धणे घेऊन त्या रेशो प्रमाणे मग तुम्ही सगळं घेऊ शकता. आणि अर्धा अर्धा चमचा तुम्ही त्या डाळी घेऊन ते पण तुम्ही अगदी कमी प्रमाणात जेवण म्हणजे अगदी एका वेळेपुरतं सुद्धा करू शकता. त्याच्यात काही लोक थोडस याच्यामध्ये थोडं तांदूळ पण टाकतात पण आम्ही जे आपण डाळ सांबार करतो तेव्हाच त्याच्यात थोडस अर्धा चमचा धुतलेले तांदूळ टाकत असतो. याच्यात पण काही लोक टाकतात, ते पण तुम्ही टाकू शकता. आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते. बघा घरच्याच घरी मसाला तयार केल्याने एक तर स्वादही असं मिळतो आणि भरपूर होतं, स्वस्तही पडतं जरा आणि आपल्यालाही काही नवीन शिकल्याचा एक आनंद. याच्या परवेअरच्या एअरटाईट कंटेनरमध्ये मी हा मसाला भरून ठेवते की अगदी तो जसाच्या तसा राहतो. चार पाच महिने आपण जिथे नेहमीचे मसाले भरण्या वगैरे ठेवतो तिथेच ठेवायचा हा. फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी चालेल. खूपसे लोक मसाले फ्रीजमध्ये पण ठेवतात, पाकिट वगैरे जे पाकिटात विकत आणतात ते. हा आपला घरगुती मसाला जो असतो आपण काळा मसाला करतो, तिखट हळदच्या बरण्या भरून ठेवतो तिथेच आपण हा जास्तीचा मसाला भरून ठेवू शकतो. तिखट मिठाच्या पाळ्यामध्ये तुम्ही थोडासा एक पाच सात चमचे काढून ठेवला एक दोन वेळेचा महिन्यातून साधारण जी काही तुम्ही करत असाल इडली डोसे त्या हिशोबाने
एक छोटं हे भर भांडं भरून, जे तिखट मिठाचं हे असं भांड असत, हे असं भांड असत, हे भरून तिखट मिठाच्या पाळ्यात काढून घ्यायचं रोजच्यासाठी, आणि बाकीचा भरून एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचा की अगदी छान राहतो. आणि हे सगळं आपल्याला म्हणजे एक आनंद पण देतं करताना. हे तर आहेच, शिवाय थोडं स्वस्त पडतं आणि चांगली क्वालिटी मिळते, चांगलं सगळं घरचं. आणि आपल्याला जसं वाटलं तसं, कोणाला थोडंसं जिऱ्याचं प्रमाण जास्त घ्यावं वाटतं, कोणाला मोहरीचं. आमच्याकडे थोडं धन्याच्या घ्यायची पद्धत आहे, तसं मसाल्यांमध्ये सगळीकडे धने थोडे जास्त घेतात. पण ज्याला जसं आवडत असेल तसंही आपलं आपल्याला करता येतं, अशा तऱ्हेने करायचं हा मसाला. हे बघा, या सगळ्या भाज्या चिरून या मिठाच्या पाण्यात थोड्या घालून ठेवल्या एक दोन मिनिट. आणि हे टमाटे चिरून घेतले, कांदे चिरून घेतले, हे धुवून घेतले, डाळ आणि थोडे तांदूळ, एक चमचा तांदूळ, एक वाटी डाळ, आणि हा मसाला काढून ठेवलाय मघाशी बनवलेला. थोडं खोबरं पण टाकणार आहे वरतून. आता ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम टाकणार आहोत थोडी मोहरी. तसं तर मोहरी कोणी टाकतं कोणी नाही टाकत, पण मी थोडीशी चवीला म्हणून चांगली येते म्हणून मी थोडीशी, आपण महाराष्ट्रातले लोक मोहरीच टाकून प्रत्येक गोष्ट करतो, थोडी मोहरी टाकते आहे. इकडे बघा, गॅस पेटलेला आहे, त्याच्यावर ठेवलेलं आहे तेल ठेवलेलं आहे, आणि मोहरी पेट घेते आहे, तडतडते आहे. याच्यामध्ये मला हे टाकायचंय तेजपत्ता आणि दोन लाल मिरच्या, थोडं हिंग, थोडं खोबरं मी घेतलेलं आहे, हे पण घालते मी त्याच्यात थोडं खोबरं. आणि कढीपत्ता, थोडं आलं घेतलंय मी किसून, थोडा कांदा, हे चांगलं परतून घ्यायचं, हे छान छान परतून घ्यायचं. याच्यात या भाज्या टाकायच्या पाठोपाठ गळून द्यायचं. या भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या. थोड्या परतून झाल्या की मग टमाटे टाकायचे, मग डाळ टाकायची, मग पाणी टाकायचं. आता आपण हे साधारण एक वाटी घेतलं तर पाणी आपल्याला याची टाकावं लागेल, कारण भाज्या पण आहेत, त्यानुसार भाज्या पण शिजल्या पाहिजे. आपण याच्यात थोडा दुधी भोपळा, थोडी कोबी टाकली आहे, त्याला थोडं दुधी भोपळ्याला थोडं जास्त लागतं, गाजर टाकलं आहे. आता याच्यात मी टमाटे टाकते आहे, टमाटे छान परतून घ्यायचे. हे डायरेक्ट याच्यामधलं आपण सांबार बनवतो कुकरमध्ये, पटकनच बनत हे. आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकू प्रथम थोडीशी हळद, तिखट आपण टाकणार नाही कारण हा आपला सांबार मसाला जो आहे त्याच्यात आपण भरपूर तिखट टाकलेला आहे. आता टाकायची डाळ, थोडी किंचित ती मिसळून घ्यायची भाज्याची, म्हणून थोडी सगळ्या भाज्यांच्या सोबत ती छान त्याला हिलक करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा मीठ, आणि आता टाकायचं आहे आपल्याला एक तेलाभर पाणी टाकते मी, साधारण ते दीड वाटीच्या आसपास पाणी आहे. आणि अजून भाज्यांसाठी म्हणून अजून अर्धा पाणी टाकते, म्हणजे दीड पेला मी ह्याच्यात पाणी टाकलं या स्टीलच्या पेल्याने. डाळ शिजली पाहिजे आणि आपल्याला पातळ पण करायचं आहे ते. आता आपण ह्याला
झाकण लावून घेतलं. येऊनच राहिले मी लावून घेते आहे. आणि आता आपल्याला ह्या ही चटणी तोपर्यंत वाटून घ्यायची आहे जोपर्यंत हा कुकर होतोय तोपर्यंत. याच्यामध्ये दही घेतलेलं आहे मी, थोडं दही घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं जिरं पावडर घालू आपण अर्धा चमचाने पाव चमचा. आणि त्याच्यानंतर आपण हे घालूया आलं बारीक, थोडस हे करून घेतलेलं कढीपत्ता थोडासा ह्याच्यात टाकू आपण. आणि हे शेंगदाणे हे खोबरं आणि ही कोथिंबीर आपण थोडीशी चवीपुरती त्याच्यामध्ये घालूया. आणि या थोड्या मिरच्या म्हणजे अगदी बारीक बारीक दोन बारीक तुकडे करते. जास्त मिरची आपल्याला घालायची नाही आहे. दोन मिरच्यांचे बारीक तुकडे करते. हे घालू आपण दही याच्यात थोडा अर्धा चमचा मीठ हे दही. आणि थोडी आपल्याला याच्यात साखर घालू. खरं म्हणजे घालायला नको चालत नाही आहे घरी, पण तरी चवीपुरती थोडीशी एक पाव चमचा टाकते. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. आता हे बॅटर आहे, याचे तुम्ही दोसे करा, इडल्या करा, काही करा, जसं तुम्हाला लागलं तसं. तीनाला एक हे प्रमाणे घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये इडल्या करायच्या आहे म्हणून इडलीसाठी मी हे थोडं काढून घेते. एक पाच सातच इडल्या करायच्या आहे, जास्ती करायच्या नाही आहे म्हणून मी हे थोडं काढून घेते. आणि बाकीचं फ्रीज हे बघा, हे मी इडल्या भरून इडली पात्रामध्ये ठेवले, भांड्यामध्ये ठेवलेलं आहे. एक मोठं भांडं साधं भांड आहे, त्याच्यात पाणी उकळतं ठेवलंय. त्याच्यामध्ये मी ह्या इडल्याचं टाकलेलं आहे. आणि आता ते आपल्याला एक 5-10 मिनिटं ठेवायचंय. आणि दाखवते मग प्लेटी. हे बघा, हे सांबार किती छान झालेलं आहे कुकर मधलं. बघा झटपट तयार होत आणि चवीलाही छान लागत. ह्या बघा इडल्या आणि चटणी आणि हे सांबार. बघा रंग किती छान आलेला आहे. हे बघा आणि इडली सुद्धा बघा किती मऊ मुलायम झालेली आहे इडली सुद्धा. हे बघा किती छान मऊ मुलायम झाली आहे. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूपच मस्त झालेलं आहे. आता चटणीची टेस्ट करा. चटणी पण खूपच मस्त झाली आहे. तुम्ही नक्की करा. आशय तुम्हाला आवडलं असेल. प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे इडली.